अष्टविनायक मंडळ अडकूरला गणराया अवॉर्ड. चंदगड पोलिसांकडून गणराया अवॉर्डचं वितरण. चंदगड तालुक्यानं आजवर शांततेत गणेशोत्सव साजरा केला असून ती परंपरा कायम जपून इतरांसमोर आदर्श निर्माण केला असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी केलं. बुधवारी चंदगड पोलीस ठाण्याकडून आयोजित गणराया अवॉर्ड वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार राजेश चव्हाण हे होते. प्रास्ताविक मारुती कानूरकर यांनी केलं. पोलीस निरीक्षक विश्वास पाटील म्हणाले, विधायक गणेश उत्सवाला प्राधान्य द्या, डॉल्बीचा वापर करू नका असं आवाहन त्यांनी केलं. अध्यक्षस्थानावरून तहसीलदार चव्हाण म्हणाले, चंदगडची परंपरा जपून लोकोपयोगी उपक्रम राबवून हा उत्सव द्विगुणित करा असं त्यांनी सांगितलं. यावेळी प्राध्यापक UD पाटील, नारायण गडकरी, विलास कागणकर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर ND कारवेकर यांनी केलं तर प्राध्यापक विलास नाईक यांनी आभार मानले. एक गाव एक गणपती विभागात जय कमलेश्वर मंडळ किनी, शिवज्योत बालयुवक मंडळ देवरवाडी, सार्वजनिक मंडळ तुर्केवाडी, शिंदेवाडा मंडळ हाजगोळी, तसेच सार्वजनिक विभागात अष्टविनायक मंडळ अडकूर, सार्वजनिक मंडळ उभी गली कुदनूर, टिळक चौक मंडळ मानगाव, सिद्धिविनायक मंडळ सातवणे यासह उपक्रमशील आकर्षक देखावा व आकर्षक मूर्ती विभागातही विविध मंडळांसमवेत मूर्तिकार निवृत्ती पाटील, सागर नाईक यांना अनुक्रमे गणराया अवॉर्ड देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. महानकर न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.